नमस्कार, मी प्रतीक्षा मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पौष्टिक आंबोळी किंवा पौष्टिक डोसा म्हटलं तरीही चालेल. पण त्या अगोदर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला मग रेसिपीला सुरुवात करायची आहे. इथे मी एक बाउल घेतलेला आहे, एक चमचा बेसन पीठ, एक चमचा गव्हाचं पीठ, एक चमचा ज्वारीचं पीठ, एक चमचा तांदळाचं पीठ, हे व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो बारीक चिरलेला, कांदा आणि एक चमचा नाचणीचं पीठ, मी विसरले मगाशी म्हणून मी आता घालते, चवीनुसार मीठ, एक चमचा जिरे, हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी मिक्स करून घेऊयात. मिश्रण जर पातळ ठेवलं तर आंबोळी एकदम कुरकुरीत होते आणि जर घट्ट ठेवलं तर आंबोळी मऊ येते. जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता. इथे मी मिश्रण तयार झालेलं आहे. जास्त पातळी ठेवलेलं नाही आणि घट्टही ठेवलं नाही, मीडियम ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण गॅसवरती पॅन ठेवूयात. एक चमचा तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे, ब्रशने स्प्रेड केलं तरी चालेल. पॅन गरम करून घेऊन आपण जे मिश्रण बनवलं होतं ते वाटीने स्प्रेड करून घेऊयात. मुलांना तुम्ही अशी आंबोळी नाश्त्यालाही करून देऊ शकता, कारण का ही खूपच पौष्टिक आहे. सर्व पिठे आपण एकत्र केलेले आहेत. व्यवस्थित आंबोळी पचल्यानंतर वरतून एक चमचा तेल स्प्रेड करायचं आहे. आता आपण आंबोळी चमच्याने परतवून घेऊयात. हळूवार आपल्याला परतवायचे आहे. तुम्ही बघू शकताय मस्त आपली आंबोळी तयार झालेली आहे. दोन्ही बाजूनी आंबोळी भाजली आहे. आता इथे मी एका डिशमध्ये ही आंबोळी काढून घेत आहे. एका डिशमध्ये आंबोळी काढून घेतलेली आहे. इथे मी आता दुसरी आंबोळी, हे मिश्रण आहे इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता ही होते बघा, हे मिश्रण पूर्ण पातळ केलेलं आहे. सेम प्रोसेसने पहिली आंबोळी जशी भाजली तशीच दुसरी ही आंबोळी तशीच भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकताय दुसरी ही आंबोळी तयार झालेली आहे. आता आपण ही आंबोळी एका डिशमध्ये काढून घेऊयात. सेम प्रोसेसने सर्व आंबोळी अशाच बनवून घेत आहे. ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की कळवा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.